नमस्कार मित्रांनो, आज मी लय मोठ्या व्यक्तीला प्रँक कॉल करणार बरं का, आणि त्याचं नाव काय आहे तुम्ही व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि आवाज पण त्याचा ऐका डायरेक्टली. एकदम मोठा रील स्टार आहे, लय भयानक आहे, आणि आज त्याला मी फसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मी डायरेक्ट त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही फक्त ऐकत राहा आणि खरंच राहू, तुमची प्रतिक्रिया भेटायला पाहिजे. कमेंट करून सांगा प्रँक कसा झालेला आहे, आणि प्रँक बघण्याच्या अगोदर व्हिडिओला फक्त एक लाईक करा. डायरेक्ट मी कॉल करतो. हॅलो, हॅलो. रील स्टार आकाश वाळके बोलताय का तुम्ही? नाही, मग कोण बोलतोय? अरे मी पूजा बोलतीये, तुम्ही कोण? पूजा बोलताय का? मला पूजाला फोन लावायचा नाही हो, सॉरी सॉरी बर का. हा का? मला माझ्या एका दुकानाची ओपनिंग करायची आहे आणि आकाश वाळके स्टारला आपल्या दुकानात रिबिन कापायला आणायचं आहे. अच्छा, पण त्यांना खूप कामं असतात. काम असतात म्हणजे काय, आम्ही चार्जेस देऊनार आहो आणि आमच्यासाठी वेळ काढायला पाहिजे तुम्ही. हा काय, प्लीज प्लीज सॉरी राव, त्यांना कॉल द्या ना प्लीज. हा का? बरं, मीच बोलतोय, बोला ना. कोण बोलतोय? तुम्हीच आकाश वाळके बोलताय? हा मीच आहे. आवाज तर वेगळा यालता का? तुमचा पर्सनल असिस्टंट होता? नाही नाही, ते बाजूला नाही का, हा असिस्टंट ठेवत असतो. असाय होय. हा बरं, ऐका की स्टार, तुम्हाला एका आपल्या तुळजापूरला बोलवायचा एका दुकानाच्या ओपनिंग साठी. हा का, कायच दुकान आहे? आपल्याला लंगुटीचं दुकान टाकायचं आहे. म्हणजे आता बघा ना, ही पोलीसची सराव चालू आहे, पोलीस भरती चालू आहे. तर मग पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी आपल्याला लंगुटीचं दुकान टाकायचं आहे. लंगोटीचं दुकान मी येऊ का त्याला? अहो तसं नाही, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपलीच मित्र पोलीस भरती करतायत आणि त्यांना सपोर्ट मुळे व्यवस्थित ती रनिंग वगैरे होत नाही. तर आपली कशी गावरानी एकदम लंगूट घातली तर त्यांची रनिंग पण वाढल आणि त्यांना त्रास पण होणार नाही. त्याच्यामुळे आपण लंगुटीचं दुकान टाकालोय. आता तुम्ही खरं सांगताय का, मजा घेताय आता? नाही नाही, तुम्हाला रिअली सांगतोय ना मी. मी तुमची मजा कशाला घेऊन? तुम्ही एवढा मोठा स्टार आहो, स्टारची मजा मी कशाला करू? पण आता मला तर नाही वाटत असं, लंगोटीचं दुकान कोणी टाकत असते, त्याला बोलत असते ओपनिंग ला कोणी. अहो खरं तीच सांगायला लागला, लंगुट म्हणजे लय मोठं दुकान टाकायचं आपल्याला. एकदम तालुक्यातला डीलर मीच, माझ्यापासूनच पुन्हा सप्लायर होणार समजायला. हा काय, हा त्याच्यामुळे मग तुम्हाला ओपनिंग ला बोलावं अशी माझी इच्छा आहे. बर बर, मग मजाक करत असलं तर मग. नाही नाही, मजाक नाही राव, मी तुमची कशाला मजाक करू. आजपासून मी तुम्हाला बोललो सुद्धा नाव आणि मी कुठन कुठन तुमचा नंबर काढलाय माहित आहे का तुम्हाला? हा हा कुठून? मी लय राव लय मित्राला फोन केलो, इकडे तिकडे तुमचा नंबर भेटत नव्हता. आखर शेवटी भेटलाच बर का. हा काय, ती काय म्हणते ती की कष्ट करणाऱ्याला फळ शेवटी भेटतेस. हा ते असतंय, पण तुमचं फळ असं कोणतं आहे? फळ हीच आता आपलं लंगोटीच फळ आहे म्हणायचं आणि तीच आपल्याला दुकान मोठं करायचं आहे. आता लंगोटीच फळ म्हणल्यावर आता कोण घालणार हो लंगोट? अहो लंगूट लय घालते ते, सपोर्टर कसं व्यवस्थित राहत नाही आणि ते पोलीस भरती करणारे पोरं पूर्ण लंगूट वापरतील आपले कल्ली. हा काय, आता लंगोटीचा ब्रँड बनवायचा आहे का तुम्हाला? हा समजी जण तर कपड्याची टाकते ती दुकान, पण आपल्याला लंगोटीचं दुकान टाकायचं आहे आणि त्याच मोठं व्हायचं आहे. हा का, हा आणि मी तिथं ओपनिंग ला आलो ना, एखांद म्हणायला लागलं लंगोट्या लंगोट्या आलाय, मग काय व्हायचंय? मग काय होत नाही राव, तुम्ही पण पॅन्ट शर्ट काढा, ती लंगूट घालावं लागणार आहे फोटो शूट करण्यासाठी, रील्स शूट करण्यासाठी. म्हणजे मला पण कपडे काढून आणि लंगूट घालावं लागेल? हा घालावंच लागणार आहे, कारण की ती 2-3 मिनिटांसाठी तुम्हाला फक्त घालायचे आहे. हा काय, एकट्यात की सगळ्यांसमोर? समोर ना, आपण कसं शूट समोरच करणार आहे आणि ओपनिंगला लय मोठी मोठी लोक येणार आहे, ती मुख्यमंत्री साहेब सुद्धा येणार आहे. आणि ते काय घालणार? त्यांनी काहीच घालणार नाही, ती त्यांची त्यांची ऑफिशियल कपडे राहतील. हा काय, हा लंगोट कोणला कोणला राहील? लंगूट तुम्ही घालणार, मी घालणार, पुन्हा माझी मिसेस घालणार. हा काय, हा बर बर, मग येता मी काय, का? मी कधी असं बघितलं नाही राव, लंगोटीचं ओपनिंग असते म्हणून. नाही नाही, ती करायचा आपण मराठी माणूस आहोत, डोसके जरा सर्किट आहो बरं का, ती आपल्या मनातच बसली ती करायचा आपल्याला. हा काय, बर तुम्हाला तारीख वगैरे कुठली नसली तरी येता का मग ओपनिंगला? किती तारखेला आहे ओपनिंग? आता ज्येष्ठ 15 तारखेला आहे. हा काय, हा
बर बर, आता तुम्ही काहीतरी वेगळं करताय म्हणलं, मग नाव होईल काय म्हणजे, तर मग बघतोय बाबा, येतोय आता. मग तुमचं चार्जेस किती आहे? तुम्हाला पॅकेज किती द्यावं लागेल? आता कुठे यायचंय? तुळजापूरला, मेन लोकेशन तुळजापूरच आहे. बर बर, आता मग नाव होतं म्हणल्यावर मी काय, आता पॅकेज वगैरे कशाला घेऊ काय? पॅकेज नाही तुम्हाला घ्यावं लागणार. आणि या की तुळजापूरला आल्यावर तुम्हाला आपल्या घरचं बेसन भाकरी पुन्हा तुळजापूरला फिरवतो. आई तुळजाभवानीचं दर्शन सुद्धा तुम्हाला रांगेत उभारून देतो मी. बर बर, रांगेत उभं राहून म्हणजे बाकीच्यांसारखं. हा मला वाटलं माझ्यासाठी काय स्पेशल असत. करू की तुमच्यासाठी बी डायरेक्ट दर्शनाचा प्रयत्न आपण. हा काय, हा पण तुम्ही या, मेन गोष्ट येणार असला तर मी लगेच तुम्हाला पॅकेज ठरवतो. बर बर बर, बघतोय मी, काय फिक्स नसतंय आपलं. मग किती पॅकेज देऊ तुम्हाला? आता त्याचं काय पॅकेजचं काय घेऊ नाही शकत राव, आता आपले माणसं म्हणल्यावर काम तर करावं लागेल ना. नाही नाही तसं नाही, तुम्हाला नाही नाही म्हणलं तर उगा दिवसाप्रमाणे तुम्हाला समजा 1 दिवसाला 300 रुपये हजरी आहे, हाँ तर तुम्ही येऊन येण्यात आणि जाण्यात तुमचं 2 दिवस जाणार आहे तर तुम्हाला 600 रुपये द्यायला तयार आहो मी. 600 रुपये का? हा जरा जास्तच होते. किती, 20 रुपयात येतोय मी तिथं, रिक्षा बसून येतोय वापिस जातोय. ए 20 रुपये मध्ये येणं होते का राव? 600 म्हणता तुम्हाला 700 रुपये देतो. जाऊ द्या, डन करा आता. नाही, 700 नको, 400 दे, दखून जाते आपलं. नाही 700 रुपये मध्ये तुम्हाला जालन्याहून तुळजापूरला याचा कमीत कमी 300 किलोमीटरचा अंतरचा प्रवास करायचा आहे. नाही, 700 देऊन उपकार करते तुम्ही मायावर, खायला देता ते. एक काम करतो ना, मीच येतोय माझ्या भाईच्या, उगच खायला. अहो तुम्ही मोठा स्टार आहो म्हणून मी तुम्हाला 700 रुपये द्यायला लागलाव. हा काय, एक काम करा ना, हा तुम्हाला काही लागत असले तर मग सांगा, मी येता येता घेऊन पण येतोय. नाही नाही मी लय गरीब माणूस आहो, प्रामाणिक माणूस आहो, पण कोणाला मागून खात नाही बरं का. हा काय, मला तुमचं पैसे नको बघा, मीच तुम्हाला 700 रुपये द्यायला लागलो. बर बर, नाही तसे लागत असले तर सांगा, मी किडनी वगैरे विकून तुम्हाला सनी देतोय, दुकान वगैरे बांधून चांगलं. नाही दुकान बांधले, माल भी लय भरलाय लंगोटीचा. 7,000 नसतं मालाला गेल तर हा काय, आणि तुम्हाला अजून 700 रुपये द्याचं, पुन्हा लेबर खर्च म्हणलं तर माझा 20,000 खर्च व्हायला शॉप टाकाला. हा का, हा काय शॉप कुठं टाकलंय? असं सिटी मध्ये टाकलंय का नदीच्या साईडला टाकलंय नाही नाही हातगाड्यावर? हातगाड्यावर नाही. हातगाड्यावर नाही टाकाला, ती चार चाकी नसते का, सायकलचा गाडा. हा, त्या गाडीवर आपल्याला लंगूट रचली त्या ना, आपलं प्रत्येक गल्लीत ना आपण ती गाडा ढकलीत जायचा आल्यावर. काय, हा बर बर, तर येता का मग? काय राव, मजा घेणार राव तुम्ही. सॉरी बर का स्टार राव, मी नंदू मोरे बोलतोय. जात मज्जाक. मी का ओळखलं तुमचा आवाज, असं मित्र म्हणल्यावर आवाज ओळखणार नाही का मी तुमचा? खरं तुम्ही आवाज ओळखलाय? आणि मग आता केव्हा बसून बोलतोय, मग मी असं बोलणार का कोणाला? का माहित, मला वाटलं आवाज ओळखला नसेल. मी केव्हा बसून तुमचे व्हिडिओ बघतोय राव, फॅन आहे तुमचा मोठा. मग मीच तुमच्यावर प्रँक करायला गेलो होतो तर तुम्हीच माझ्यावर प्रँक केला म्हणा की. आणि मग एक साधा वाटलं का तुम्हाला, केव्हा बसून तुमचे रोज व्हिडिओ बघतोय? मग मी म्हणलं आज आपली बारी आली राव नवीन नंबरवर. नाही राव धन्यवाद बर का, तुम्ही फोन उचलला आणि आपल्या ओपनिंगला सुद्धा यायला तयार झाला होता, तर त्याच्याबद्दल आभारी मानतो बर का. हा, चालतंय. मग बाकी काय चालले? बाकी काय निवांत, एकदम आपलं आपलं शेत हँडल करायचं. हा काय, शेवड व्हिडिओ लय डेंजर डेंजर बनवितावर राव तुम्ही. एखादी गर्लफ्रेंड वगैरे पटविली का नाही मग? नाही, गर्लफ्रेंड वगैरे काय नाही बाबा. तसं मी तुमच्या आशेवर बसलो, मी म्हणलं तुम्ही पाहून ठोसा तुमची कडी एखादी पोरगी, तर तुम्ही मलाच म्हणता गर्लफ्रेंड वगैरे पटवली का काय? सिंगल माणूस आहे बाबा, असं नका बोलत जाऊ राव, मनाला दुःख होतं खूप. नाही तुमचं बरोबर आहे, पण मित्र म्हणल्यावर मित्राची चेष्टा ही करणारच आहे शेवटी. हा, ते आहे राव. बाकी काय चालू आहे मग? बाकी काहीच नाही राव, आबत बसले तो. चलते जरा किलती बर का, थट्टा काय रागाला जाऊ नका. नाही, रागाचं काय होत्या. चलते ठेवू का मग? हा चालते चालते चालते, करत जा आज मधून कधी कॉल. हा हा चलते चलते. हा, तर मित्रांनो, किती मोठ्या स्टारला आपण कॉल करून बोललोय बरं का, आणि आपली मैत्री पण तशीच आहे राव.
कुठल्या पण स्टारला कॉल करू दे, आपलं फोन घेतात आणि आपल्याला पण राव रिस्पेक्ट करतात बरं का. आता ही साधा माणूस ना, हे आकाश वालके जालना कर्मजी पूर्ण महाराष्ट्र न हो महाराष्ट्राच्या बाहेर यांचे व्हिडिओ बघतात, आणि अशा मित्राबरोबर आपली मैत्री झालेली आहे हे आपलं नशीबच मानायचं. तर प्रँक कसा वाटला कमेंट करून एकदा नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट कोणाला प्रँक करताव याची तुम्ही वाट बघत बसा. तर धन्यवाद.